दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया दिली बघूया. दादांनी सकाळी प्रतिक्रिया देताना एक महत्वाचं विधान केलेलं आहे, ते म्हणजे निवडणुकांसाठी काही लोक यात्रा करतात, संघर्ष करतात, मात्र अमोल कोल्हे जे आहे ते त्यांना तिकीट मिस दिलेलं होतं. पुढच्या वेळेस ते खासदार म्हणून निवडून येणार नाहीत हे माझं खुलं चॅलेंज आहे. जो उमेदवार देईल तो मी निवडून आणणार. ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. एवढी मोठी ताकद त्यांच्याकडे असल्यानंतर नक्कीच पूर्णपणे ताकद आम्हाला अडचणीत आणण्यासाठी ते नाही तर तिथं असणारे सर्व नेते प्रयत्न करतील, तो त्यांचा त्यांचा विषय. आम्ही पदयात्रा नाही तर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लोकात जाण्याचा विचार करत असतो, लोकांना महत्त्व देण्याचा विचार करत असतो. आता लोकात जाणं हे त्यांना जर योग्य वाटत नसेल तो त्यांचा त्यांचा विषय. काय शेवटी आम्ही लोकांच्या हिमतीवर लोकांच्या ताकदीने लढणार आहोत आणि जे सत्तेत आहेत ते पैशाच्या ताकदीवर आणि अहंकाराच्या ताकदीवर लढणार आहे तो त्यांचा विषय, आम्ही आमचा विषय. निवडून आलो लोकांमुळे, निवडून नाही आलो ते सुद्धा लोकांमुळे, पण आम्ही आमचा विचार हा सोडणार नाही, आम्ही लढत राहणारच आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.